महाराष्ट्र राज्यातले शेतकऱ्यांचे अनन्य प्रश्न आहेत. त्यांना वेळेला वीज मिळत नाही, मुद्दाम रात्रीची वीज देऊन त्यांना विविध संकट आला, त्याच्यात सर्पदंश असेल, वन्य प्राणी असतील, अजून काही त्रास असेल, त्यासाठी सामोरं जावं लागतं. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाहीये, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र अजिबात थांबताना दिसत नाहीये, आणि शेतकऱ्यांचे विमा, पीक विम्याचे वगैरे अनंत प्रश्न आहेत. शेतकऱ्याची ही परिस्थिती तर शेतमजुराची काय हालत असेल याच्यावर कोणालाच लक्ष द्यायला वेळ नाही. आणि म्हणून त्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने दिनांक 23 डिसेंबर 2022 रोजी नागपूर येथे चालू असणाऱ्या अधिवेशनावर एक घेराव मोर्चा आम्ही काढणार आहोत. या मोर्चाचं स्वरूप भव्य असेल आणि प्रत्येक डिस्ट्रिक्ट मधून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, व्हॉलंटियर्स आणि शेतकरी, माझे शेतमजूर बांधव फार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सर्व जिल्हा प्रमुख आणि इतरांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले पाहिजे. आज मी काही जिल्हा अध्यक्षांशी बोललो, काही कार्याध्यक्षांशी माझं बोलणं झालं, प्रत्येकाने एक यादी तयार केलेली आहे आणि त्यावरून कमीत कमी हा मोर्चा 25,000 लोकांचा होणार. आम्ही मुद्दाम ही फिगर 25,000 एवढी म्हटलेली आहे. लाखोच्या संख्येत वगैरे बाता मारणारे मोर्चे काही खरं नसतं, ही डी फॅक्टो वस्तुतः परिस्थिती आहे. आणि म्हणून सर्वांना आव्हान आहे की खूप मोठ्या संख्येने तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी या मोर्चामध्ये सामील व्हा. आप शेतकऱ्यांच्या वतीने या महाराष्ट्रामध्ये एल्गार पुकारणार आहे. धन्यवाद.